समस्त धनगर समाजासह सर्व धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या बिरुदेवाची यात्रा धार्मिक आणि उत्साहात संपन्न झाली. करमणुकीचे कार्यक्रम, शर्यती, भंडार खोबऱ्याचे उधळण, ढोलवादन, भाकणूक यासह विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणामध्ये ही यात्रा संपन्न झाली आहे. मंगळवार दिनांक 22 रोजी कर बांधणीने या यात्रेला सुरुवात झाली होती. गावातील मानकरी, पुजारी, यात्रा कमिटी, ग्रामस्थ यांच्या समवेत मंगळवारी बिरदेव मंदिरामध्ये कर बांधण्यात आली. त्यानंतर बुधवारी रात्री धनगरी ढोल वादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. गुरुवारी पहाटे बाबूराव डोणे वाघापूर यांची पहिली भाकणूक संपन्न झाली. शुक्रवारी यात्रेचा मुख्य दिवस होता. या दिवशी सकाळपासूनच ग्रामस्थांच्या मधून आंबील नैवेद्य, दहीभात नैवेद्य देवाला अर्पण करण्यास प्रारंभ झाला. दुपारी सालाबाद प्रमाणे मानकर यांच्याकडून वाजत गाजत गाडे विरोबा मंदिरापर्यंत आणण्यात आली. त्यानंतर संपूर्ण भाविकांच्यासाठी महाप्रसाद संपन्न झाला. याचा लाभ हजारो भाविकांनी घेतला. या बिरदेव यात्रेनिमित्त मंदिरामध्ये दर्शनासाठी योग्य पद्धतीचं असं नियोजन करण्यात आलं होतं. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून निपाणी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या वतीनं चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. सायंकाळी मंदिरामध्ये देवदर्शनासाठी खूप गर्दी झाली होती. कर्नाटक महाराष्ट्रातील शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. रात्री 10 नंतर पुजारी, मानकरी व बिरदेव भक्तांकडून ढोल वादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. धनगरी गजनृत्य या ठिकाणी सादर करण्यात आलं. धनगरी गीत गायण्याचा कार्यक्रमही संपन्न झाला. त्यानंतर पहाटे बाबूराव डोणे वाघापूर कर यांनी तब्बल 1 तास 52 मिनिटे मराठी भाषेमध्ये भाकणूक कथन केली. या भाकणूकमध्ये सामाजिक, राजकीय, कृषी विषयक संदर्भात भविष्य कथन केलं. यामध्ये कर्नाटकाच्या जलाशय साठ्याला भगदाड पडेल, निपाणी भागामध्ये अतिरेकी येतील, राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात कोलांटोड्या मारतील, राजकीय नेत्यांना तुरुंगवास होईल, शिवाजी महाराज पुन्हा जन्माला येतील, उन्हाळ्याचा पावसाळा होईल, पावसाळ्याचा उन्हाळा होईल, वैरण सोन्याच्या किमतीने विकेल इत्यादी भाकणूक त्यांनी यावेळी केली. माजी जिल्हा पंचायत उपाध्यक्ष पंकज पाटील, यात्रा कमिटीचे अध्यक्ष बाबूराव कवडे, बापूसो पिडा, कुमार पाटील यांच्यासह बिरदेवचे पुजारी, समस्त धनगर मानकरी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.